चकमक झाली होती, मोठी चकमक झाली होती, 3 माओवादी ठार झाले होते आणि इथून घटनास्थळ अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे अशा अतिसंवेदनशील भागात राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. पूर्ण सुरक्षा व्यवस्था कशी आहे, जवान कशा पद्धतीनं अशा अतिसंवेदनशील भागात आपला पहारा देत आहेत किंवा माओवाद्यांशी लढत आहे हे त्यांनी बघितलं आहे. आपण त्यांना विचारूया. मला सांगा, काल चकमक झाली आणि आज तुम्ही जवानांचं अभिनंदन करायला या ठिकाणी आले, काय म्हणाल? आमचे जवान हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप ज्या ठिकाणी ताकदीनं काम करतात, अतिशय धोका पत्करून काम करतात आणि सातत्याने जे काही माओइस्ट आहेत त्यांना न्यूट्रलाइज करायचं काम आमच्या जवानांनी केलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे आणि त्यासोबत नागरिकांशी संवाद झाला पाहिजे, हा देखील याच्या मागचा हेतू आहे. आता आपण आपल्याला कल्पना जिथे उभे आहोत हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे, यानंतर छत्तीसगड सुरू होतं, पण हे पोलीस स्टेशन हे शेवटचं आहे. यानंतर 36 किलोमीटर कुठलंही पोलीस स्टेशन छत्तीसगडमध्ये नाही आहे, त्यानंतर पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे तीही बॉर्डर जी आहे तीही आपलेच लोक बऱ्यापैकी संरक्षित ठेवतात आणि मागच्या काळामध्ये आपल्या C60 जवानांनी छत्तीसगडमध्ये देखील त्या ठिकाणी जाऊन नक्षलवादी किंवा माओइस्ट न्यूट्रलाइज केले. मोठा हल्ला झाला, 10 जवान शहीद झाले होते, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांना मिळालेलं यश कशा नजरेने पाहता तुम्ही? मला असं वाटतंय फार महत्वाचं यश आहे. खर तर महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांनी हे जे काही माओइस्ट आहेत यांच्यावर फार चांगल्या प्रकारे आपला जरब बसवला आहे. आपला एरिया डॉमिनेशन हे अतिशय चांगलं आहे. दुर्दैवाने छत्तीसगडने मागच्या काळामध्ये थोड्या कारवाया कमी केल्याचं लक्षात येत आहे, पण मला आता अपेक्षा आहे की हे जे काही जवान शहीद झाले त्यानंतर छत्तीसगडमध्ये देखील ते मोठ्या प्रमाणात ऑपरेशन करतील. आता हे लोक छत्तीसगडमधले अनेक लोक आपल्या इथे येण्याचा प्रयत्न करतात पण आपण ते येऊ देत नाही. आपण बघितलं तर बंदुकीनं आपले पोलीस माओवाद्यांच्या विरोधात लढत आहेत, मात्र कुठेतरी ही सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणून सरकार त्याकडे पाहते, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. सरकार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय काय करत आहे अतिदुर्गम भागात? इथे पोलीस हे केवळ पोलिसिंगचं काम करत नाही, सुरक्षेचं काम तर करतातच, पण त्यासोबत या ठिकाणी पोलीस जे आहेत ते शासनाच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवतात. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांकरता वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं आहे. एकूण मला एक सांगा, शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्यासाठी नेमकं कशा पद्धतीनं एक वेगळं धोरण राबवणार आहे का? विशेषतः आपण पोलीस ज्या पद्धतीनं अतिसंवेदनशील भागात ऑपरेशन राबवत आहेत, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वेगळं काही सरकारकडे धोरण आहे का गृह खात्याच्या माध्यमातून? निश्चितपणे गृह खातं जे आहे हे गडचिरोलीवर विशेष लक्ष देऊन आहे. इथल्या पोलिसांना आधुनिक हत्यारं, आधुनिक तंत्रज्ञान हे आपण देतोच आहोत. त्यासोबत इथे विकासाची कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात करतो आहोत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आपण वाढवतो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना टेलिकम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी आपण वाढवलेली आहे, जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारचा विकासाचा बॅकलॉग न होता इथल्या लोकांना मुख्यधारेत आणण्याचा आपण.